पूजा रेसिपी मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। चांगले खा आणि मस्त रहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला राशनच्या गव्हाचा चिक कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आणि ते खूप छान असा चिकाचे पण फायदे आहेत। त्याच्यामुळे आपण मी कुरडाई पण केलेले आहेत ह्या चिकाच्या राशनच्या गव्हाच्या। तर मी तुम्हाला हे चिक कसा बनवायचा ते दाखवते। महत्वाची गोष्ट कसं आहे, बरेच जणांचे प्रश्न होते की बाबा गव्हाचा चिक हा तयार कसा करतात। तर आपण खास त्याच्यावर व्हिडिओ टाकणार आहोत आणि ऑलरेडी आपण त्याच्यावर एक व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत, तुम्ही तो आमच्या चॅनलला जाऊन बघू शकता। आणि एकदा जर चिक आपण तयार केला ना तर याच्यापासून आपण याच्यापासून कुरडया बनवतो आणि चकल्या पण बनवतो बनवू शकतो। तर चला बघा आता हे कसं करतोय आपण। आता हे बघा, हे छान असं मी गहू 3 दिवस हे मी भिजवून घातलेले होते आणि ह्याला मी स्वच्छ सकाळी रोज 7 वाजता धुवून घ्यायचे आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण पाणी आणखी होतो। म्हणजे 3 दिवस आपल्याला काय करायचंय, दररोज पाणी चेंज करायचे। तर एकच टायमिंग ठेवायचा, सकाळचा 7 किंवा 8 वाजता आहे ना, दररोजचं दररोज आपलं पाणी चेंज करून घ्यायचं। म्हणजे ते स्वच्छ धुवायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आणखी पाणी ओतून ठेवायचं। आणि हे कसं आपल्या मेजरमेंटनुसार घ्यायचं। आता आपण काय केलेलं आहे, 1 किलो गहू घेतलेला आहे। आपल्याला जास्त जर चिक करायचं असला तर 2 किलो 3 किलोचं प्रमाण आपण घेऊ शकतो। आणि त्याचप्रमाणे स्वच्छ धुवायचे, 3 दिवस भिजत घालायचे आणि चौथ्या दिवशी ते काय करायचे, असं भिजत अशा प्रकारे ते भिजतात चौथ्या दिवशी। आणि मग त्या पाण्यामधून असं व्यवस्थित काढायचे आणि ते वाटून घ्यायचे मिक्सरमधन। ते बघू शकता आता हे कसं आपण वाटून घेणार आहे। आणि महत्वाची एक गोष्ट असं आहे की रेशनचा जो गहू असतो ना त्याचा चिक पण हा मोठ्या प्रमाणात होतो आणि रेशनच्या गहूचा चिक हा भरपूर पडतो पण। हा, आणि पांढरा शुभ्र पण होतो। आता आपण हे काय करायचं, वाटून घ्यायचं आहे। हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, हे पाण्यामधून आपण व्यवस्थित असं गहू काढायचं आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं। कसं खूपच सोपी पद्धत आहे, अवघड असं काहीच नाहीये। आणि गव्हाचा चिक म्हणजे हा खाण्याला पण खूपच असा पौष्टिक असतो। हे व्यवस्थित असं टाकून घेतलं, हा म्हणजे जास्त असं घ्यायचं नाही, थोडं थोडं आपल्याला प्रमाणात घ्यायचं। याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं आपल्याला नंतर। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं, थोडस पाणी टाकून हे आपण वाटून घ्यायचं, छान असं बारीक करायचं। हे बघा, अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे। आणखी थोडस याच्यामध्ये पाणी ओतून मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे झालेलं आहे। आता पुढे काय करायचं आपल्याला, आता एक आपल्याला एक भांडं घ्यायचं, हे भांडं घ्यायचं आणि त्याच्यावर अशी चाळण घ्यायची, बारीक अशी चाळण घ्यायची, ह्याला सुजीची चाळण म्हणतात। आणि आपल्या पीठ चाळायची चाळण नसली तरी चालते। आणि थोडस असं तेल घ्यायचं आणि तेल सर्व असं लावायचं, म्हणजे कसं आपलं ते गव्हाचं मिश्रण ह्याला जास्त चिटकून राहत नाही आणि ते निघतं पण असं व्यवस्थित। हे असं व्यवस्थित तेल लावलं ना ह्याच्यावर ठेवायचं आणि हे आपण वाटून घेतलेलं आहे ना ती ह्याच्यामध्ये आपण असं टाकून घ्यायचं। आणि हे काय करायचं नंतर ते, आता हे व्यवस्थित असं हाताने असं गाळून घ्यायचं। हा, तर बघू शकता खाली असा गव्हाचा चिक आपला पांढर शुभ्र पडत आहे। हे बघा, अशा प्रकारे खाली पडत आहे व्यवस्थित। आणि बघा, अशा प्रकारे हे बारीक वाटून घ्यायचं, म्हणजे गहू छान असं भिजलं ना ते आपोआप बारीक होतं आणि हे व्यवस्थित पिळून घ्यायचं। हा, तर अशाच स्टेपने आपण पुढचे सर्व हे करणार आहे। पिळून घेतल्यानंतर हे आपण काय करणार आहोत, एक ताट घ्यायचं, त्या ताटामध्ये व्यवस्थित असं हे काढून घ्यायचं, सर्व असं व्यवस्थित काढून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यातला जो सर्व चिक आहे ना तो सर्व निघतो व्यवस्थित। हे बघा, आता हे बघा व्यवस्थित असं हे चाळ निघालेलं आहे त्याच्यावरचा। आता त्यामध्ये आपण पाणी टाकून त्याच्यातलं पण आपण हे चिक काढून घेणार आहोत थोडासा। हे बघा, असा पांढरा निघतो व्यवस्थित आणि हे आपण असं स्वच्छ पिळून घ्यायचं, असं पिळून व्यवस्थित घ्यायचं आणि सर्व असं पिळून घेतल्याने ह्याच्यातला चिक ह्याच्यामध्ये पडतो। आता ही आपण ह्या चाळणीमध्ये ओतून घेणार आहोत व्यवस्थित, असं सर्व ओतून घ्यायचं आणि हे बघा, अशा प्रकारे हे चिक राहिलेलं आहे वरी, हे आपण आता पिळून साईडला घेणार आहोत। हे बघा किती छान असा चिक पडलेला आहे। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे रेशनच्या गव्हाचा चिक कसा मस्त तयार झालेला आहे, खूपच सोप्या पद्धतीने आपण केलेला आहे। आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा। तर चला भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये। धन्यवाद धन्यवाद।